आप देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। माननीय इंदौर के सम्राट सर सेनापति बाला साहेब ठाकरे जय जय भवानी जय शिवानी। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाला साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भीम शक्ति शिवशक्ति चा जय हो, भीम शक्ति शिवशक्ति चा जय हो। मानव भक्त बाबा साहेब अम्बेडकर जय हो, महाराष्ट्र की राजनीति में एक नया मोड़। 23-1-2023 मुंबई में हुई बैठक, इस बैठक में उद्धव बाला साहेब ठाकरे सेना और वंचित बहुजन आघाड़ी, बाला साहेब अंबेडकर, इनके बीच युति हुई और महाराष्ट्र भर में महानगर, कॉरपोरेशन, असेंबली ऐसे अनेक चुनाव एक साथ मिलकर लड़ने की बात तय हुई, जिसको लेकर पूरे महाराष्ट्र भर में वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं में और उद्धव बाला साहेब सेना के कार्यकर्ताओं में जोश नजर आ रहा है, जिसको लेकर 24-1-2023 को मालेगांव शहर ज्योतिबा फुले स्मारक के पास वंचित बहुजन आघाड़ी और अध्वे सेना के बीच में कार्यकर्ताओं के बीच खुशी और जोश का एक माहौल देखा गया। आपस में ऊपर युति हुई, जिसको लेकर नीचे की युतियों में काफी जोश और खरोश पाया जा रहा है। कार्यकर्ताओं में, युवाओं में जोश है, आपस में मिठाइयां बांट एक साथ आने वाले चुनाव लड़कर बीजेपी और बंडखोर आमदारों को अपनी जगह दिखाने के लिए भी यहां पर्याय किया जा रहा है। इस तरीके की बातें आपस में नीचे के लेवल पर जो लोग कार्यकर्ता हैं, पदाधिकारी हैं, उनकी ओर से इस बात की सराहना की जा रही है। आइए बात करते हैं पदाधिकारियों से, क्या है उनकी भूमिका। भीम शक्ति आणि शिवशक्ति यांची युती झाली आणि ही काळाची गरज होती। आज या दोन्ही महाशक्ती आहे, या दोन्ही महाशक्ती एकत्र झाल्यानंतर या महाराष्ट्राचा इतिहास हा वेगळा होणार आहे। आणि सगळ्यात सर्वसामान्य जे डॉक्टर बाबासाहेबांना, छत्रपतींना, बाळासाहेबांना, बाळासाहेब ठाकरेंना जे अभिप्रीत होतं ते आज घडणार आहे या आपल्या युतीमुळे। बाळासाहेबांचे स्वप्न, दोन्ही बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि या भीम शक्ती आणि शिवशक्तीच्या युतीमुळे सर्वसामान्य लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना नव्हे तर भारतातल्या लोकांना एक दृष्टिकोन, नवीन दृष्टिकोन पाहण्याचा मिळालेला आहे। आणि खरी जी शक्ती आहे ती आज महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। या निमित्ताने मी आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मी सतत आभार मानतो। आपण काळाची ओळख ओळखून आपण जी युती घडून आणले त्याबद्दल मालेगाव तालुक्यात शिवसेने आणि वंचित आघाडीच्या वतीने आम्ही आपल्या दोघांचे फार फार आभार मानतो। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व अशी घटना घडली। गेल्या अनेक दिवसांपासून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची सामाजिक राजकीय युती होणार अशी चर्चा होती आणि त्या चर्चेला काल पूर्णविराम मिळाला आहे। संबंध महाराष्ट्रभरातून जनतेची मागणी होती की शिवशक्ती भीमशक्ती ही एकत्र झाली पाहिजे आणि ज्या गद्दारांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये एक कलंक राजकारणात निर्माण केला आहे अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी बट्टा लावला आहे राजकारणाऱ्यांना, अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी या दोन महाशक्तींचं एकत्र येणं गरजेचं होतं। आणि काल आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्याची काल घोषणा झाली आणि महाराष्ट्रभरामध्ये एक उत्साहाचं वातावरण, जल्लोषाचं वातावरण संबंध महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून आज मालेगाव शहरामध्ये शिवसेना, जी खरी शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, ती आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा महायुतीचा जल्लोष साजरा केलेला आहे। आईच्या दुधाला आणि बापाच्या रक्ताला जी जी लोक गद्दार झाली आहे, ज्या ज्या लोकांनी कलंक फाडलाय त्या लोकांचा कार्यक्रम आम्ही आता केल्याशिवाय थांबणार नाही। हा प्रण आज या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। आगामी महानगरपालिका असतील, विधानसभा निवडणुका असतील किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या निवडणुका असतील त्या सर्व निवडणुका
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ताकद ताकदीने आणि एकत्रपणे लढणार आहे आणि गद्दारांचा कार्यक्रम आता आम्ही टप्प्यात करणार आहोत। ही खरी आम्ही या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पांजली अर्पण करून हा प्रण आम्ही घेतलेला आहे। आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जो काल संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जो संयुक्तरित्या जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्राचा भारतभर चर्चा झालेली आहे आणि बीजेपी असो किंवा इतर पक्षवाले असो यांना ही मोठी सर्व समाज आणि पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांना ही मोठी धास्ती भरवली गेलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये या गद्दारांना धडा शिकवण्याकरता हे लोक आजपर्यंत म्हणत होते की वंचित आघाडी काय करू शकते वंचित आघाडी काय करू शकते, त्यांना मी सांगू इच्छितो 2014 इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीला लोकसभेला 41 लाख मतदान हे वंचित बहुजन आघाडीला झाले, तसेच विधानसभेला 28 लाखाच्या जवळपास वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं। ते मुंबई शहर असो मुंबई उपनगर असो की संबंध महाराष्ट्र असो या महाराष्ट्रभरामध्ये या वंचित बहुजन आघाडीने ही यांना डोळ्याला पाणी येईल अशा प्रकारची कारकिर्दी करून दाखवलेली आहे आणि आज तीच ताकद आणि तीच आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच आमचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बाजूने ही ताकद उभी केल्यामुळे ही संबंध महाराष्ट्र संबंध भारतभर ही ताकद आपली नवीन क्रांतीची उभी झालेली आहे आणि येणाऱ्या काळात आपण म्हणजे आपले शिवसेना मालेगाव तालुक्याचे माजी तालुका प्रमुख नथुजी बाबा जगताप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख कपिल भाऊ आहिरे आमचे जितूकाका देसले विष्णू अण्णा पवार सुनील भाऊ तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे सुनील भाऊ आहिरे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते मालेगाव तालुक्यात जिल्हाभरात आपण सर्वांच्या वतीने सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळात या मालेगाव तालुक्यात ज्या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय ही शिवसेना वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी शांत बसणार नाही। या प्रसंगी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरा आनंदाचा दिवस आजचा दिवस आहे, कारण ज्या दोन प्रबळ मोठ्या शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेब आंबेडकर यांचं वंचित सेना, या भीमशक्ती आणि शिवशक्तीची युती या महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे गद्दारांचा नायनाट आम्ही आता केल्याशिवाय राहणार नाही। या महाराष्ट्रामध्ये अनेक छोटे छोटे पक्ष शिवसेनेला येऊन मिळत आहेत, शिवसंग्राम संभाजी ब्रिगेड वंचित आघाडी हे सर्व पक्ष एकत्र येऊन आणि पुन्हा विकास आघाडी असे सर्व एकत्र येऊन मी म्हणतो हा मालेगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास निर्माण होणार आहे। शिवशक्ती आणि भीमशक्ती हे उद्धव साहेबांचे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे रक्तवाहिन्या आहेत, या दोन्ही रक्तवाहिन्या बरोबर चालल्या आपला नेते व्यवस्थित चालतील, म्हणून मी दोघं पक्षाच्या दोघं शक्त्यांना मी विनंती करेन की आपल्यापासून आपल्या नेत्याला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याला तळागाळात जाऊन काम करायचं आहे। गद्दारांना वाटत होतं आम्ही निघालो म्हणजे शिवसेना फुटली, परंतु गद्दार गेल्यापासून उलट शिवसेनेला बहर आलेला आहे, ती पिकलेली पाणी होते ती गळलेली आहेत आणि आता नवा जोशाचा एक नवा जोश या महाराष्ट्रामध्ये एक नवी उमेद घेऊन या महाराष्ट्राच्या राजकारणात उतरणार आहे आणि एक नव्या पिढीला एक नवा आदर्श या ठिकाणी घडवणार आहे, कारण गद्दारांना असं वाटतं की सर्वसामान्य माणूस हा निवडणूक लढू शकत नाही अशी त्यांची भूमिका आहे, परंतु बाळासाहेब आंबेडकरांचे जे सैनिक आहेत आणि उद्धव साहेबांचे जे सैनिक आहेत हे तळागाळातले सर्वसामान्यांचे काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे आता तळागाळातल्या खऱ्या कार्यकर्त्याला या युतीच्या माध्यमातून या विकास आघाडीच्या माध्यमातून न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी वंचित आघाडीचे आणि आता 2-3 दिवसानंतर अजोय आबाहिरे हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करत आहेत, त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांचं मालेगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं मी अभिनंदन करतो आभार मानतो।